नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन नवीन अपडेट्ससाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज। राज्यातील तुरळक ठिकाणी आज मेघगर्जना, विजेचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे। अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भाग व आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्रकार वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोकणात बुधवारी तारीख 9 तर विदर्भात गुरुवारपासून 10 पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। आज तारीख 7 राज्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्यास सुरुवात होत आहे। राज्यातील तापमानातही झपाट्याने बदल होत आहे। राज्यात गेल्या 2 दिवसापासून सरासरीच्या तुलनेत कमाल व किमान तापमान वाढले आहे। दुपारच्या वेळेस उन्हाचा चांगला चटका वाढत आहे, त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत 5 ते 6 अंश सेल्सिअस वाढला असून बहुतांश ठिकाणी तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे। मध्य प्रदेशात असलेली चक्रकार वाऱ्याची स्थिती विरून गेली आहे, मात्र तिचा परिणाम राज्यातील हवामानावर झाला आहे। रविवारी तारीख 6 सकाळी 8 वाजेपर्यंत नगरमधील राहता येथील 35 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। अनेक ठिकाणी मेघगर्जनासह व विजेच्या कडकडासह पाऊस झाला। मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। विदर्भात गडचिरोली, हिंगणा, देऊळगा राजा, आर्वी येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। तर शेतकरी मित्रांनो, आपण आज हवामान अंदाज जाणून घेतले। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।